मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेत सुषमा अंधारे, भास्कर जाधव, विनायक राऊत यांनी शिंदे गटाचा खरपूस समाचार घेतला. भाई और बहनों, मैं रोज मन की बात करूंगा. मैं आपको विश्वास दिलाता हूं कि हमारी पार्टी जब भी सत्ता में आएगी, हम हर साल 2 करोड़ बेरोजगारों को रोजगार दिलाएंगे. कि आज या कोजागिरीच्या पौर्णिमेच्या दिवशी दूध ज्याच्यामध्ये केशर पिस्ता वगैरे घालून त्या दुधाची गोडी वाढवावी आणि प्यावं, परंतु या 40 गद्दारांनी शिवसेना रूपी दूध नासवण्याचा प्रयत्न आजच्या दिवशी केलेला आहे, त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये चीड आहे. पण या यात्रेनंतर काही तासातच ठाकरे गटातील 5 नेत्यांवर नौपाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान मोदी यांची नक्कल केली तर भास्कर जाधवांसह इतरांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आलाय. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करा.